नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो एक अत्यंत महत्वाचा मुद्दा आपल्यासाठी या ठिकाणी आहे, जो चर्चेतला आहे आणि मोठी घटना घडली आहे. सगळ्यात महत्वाचं आपल्या शेजारच्या देशामध्ये घडते. ज्या देशाची निर्मिती आपल्यामुळे झाली ना, त्या देशामध्ये ही घटना घडते. तो बांगलादेश नावाचा देश आहे. यापूर्वी अशीच घटना श्रीलंकेमध्ये घडली होती, मात्र यावेळेचं जरा वातावरण वेगळं आहे. प्रश्न आरक्षणाचा आहे आणि सध्या आपण बघतोय आपल्या भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये आरक्षणाच्या मुद्द्यावर काय काय चालू आहे, त्या अनुषंगाने आपल्याला हा मुद्दा समजून घ्यावा लागतो. हे नेमकं आरक्षण काय होतं, नेमकं बांगलादेशच्या ज्या PM आहेत, पंतप्रधान आहेत, ज्या 5 वेळा त्या ठिकाणच्या पंतप्रधान राहिलेले आहेत, मागच्या 15 वर्षापासून त्या सलग पंतप्रधान आहेत. त्यापूर्वी त्या होत्या पण सलग आहेत. शेख हसीना आणि विशेषतः जे बांगलादेशचे राष्ट्रपिता आहेत शेख मुजीबुर रहमान, त्यांच्या त्या मुलगी आहेत. मग यांना का देश सोडून पळावं लागलं असं म्हणतायत की त्या देश सोडून भारतामध्ये आले. ते भारतातून कुठे ब्रिटनला जाईल, कुठे जाईल, त्यांचं त्यांचं बघेल. पण यांना का सोडावं लागलं देश? त्यांच्या काळात असे रिपोर्ट यायचे की यांचा देश फार पुढे गेला, बांगलादेशची अशी प्रगती झाली, तशी प्रगती झाली. मग लोकांमध्ये एवढा असंतोष का होता, हे सगळं आपल्याला समजून घ्यायचं आहे. आणि थोडंसं परीक्षाभिमुख सुद्धा काही मुद्दे. आता सत्ता कोणाकडे जाईल, या ठिकाणचे लष्कर प्रमुख कोण आहेत, विरोधी पक्षामध्ये कोण आहे, हे एवढं वातावरण का बिघडलं की देशाच्या पंतप्रधानांना देश सोडून पळावं लागले? जर पळाल्या नसत्या तर काय झालं असतं हे तुम्हाला माहिती. अशा याची शेवट 2 पद्धतीने होत असतात. एक तर लोक त्या देशाच्या राजाचा तिथे शेवट करतात किंवा मग त्याला पळून जावं लागतं. यांना दुसऱ्या मार्गाने जावं लागलं. ठीक आहे, बघूया आपण या ठिकाणी. सुरुवात आपण करूया. मुद्दा असा आहे, ते आरक्षण कोणाला माहिती का? खरं म्हणजे या ठिकाणी ना 56% आरक्षण होतं. किती टक्के म्हणतो मी? 56%. 56% ना 30% आरक्षण होतं, जे 1971 आमची इंदिरा गांधींनी सपोर्ट केला. आणि यांचा पूर्व पाकिस्तान, खरं म्हणजे हा भारताचाच भाग आहे, बांगलादेश म्हणजे पाकिस्तानची. पूर्व पाकिस्तान आणि पश्चिम पाकिस्तान असे 2 तुकडे झाले होते. त्याच्यामध्ये आपला जो पश्चिम बंगाल आहे, याच्यातला पूर्व बंगाल जो तुकडा आहे मुस्लिम बहुल थोडक्यात, तो तुकडा म्हणजे हा पूर्व पाकिस्तान होता. पूर्व बंगालला पूर्व पाकिस्तान असं म्हटलं जायचं. पण त्या ठिकाणी पश्चिम पाकिस्तानने त्यांच्यावर अत्याचार केले सध्याच्या पाकिस्तानने. त्यामुळे तेथे शेख मुजीबुर रहमान यांनी आंदोलन केले आणि तो देश स्वतंत्र झाला. 1971 इंदिरा गांधींचं फार मोठं योगदान, भारताचं फार मोठं योगदान आहे. आणि मग आता सुद्धा आमच्या देशावर जे काही इफेक्ट होणार आहेत का, तरी अभ्यास होणार आहे. जेव्हा जेव्हा बांगलादेशामध्ये काही अशांतता येते ना, तेव्हा त्यांची निर्वाचितांची लोंढे आमच्या देशात येत असतात. त्याच्या आजूबाजूला कोणते राज्य आहे ते तुमच्या लक्षात येईल. थोडंसं भौगोलिक जर तुम्ही बघितलं, पुढे मी नकाशा तुम्हाला दाखवणार आहे, सगळ्या गोष्टी आपण बघणार आहोत, समजून घेणार आहोत. या आहेत त्या शेख हसीना. ही खरं म्हणजे आत्ता एकदम लेटेस्ट मधला हा क्रम जर बघितला ना, 5 जूनला एक महत्वाचा निर्णय येतोय. 5 जून 2024 एकदम लेटेस्ट मधला सांगतोय मी. 5 जून 2024 एक निर्णय येतो आहे. तो निर्णय आरक्षणासंदर्भातला आहे. तो निर्णय कोण देतोय आणि त्या निर्णयामुळे काय होतंय ते मी तुम्हाला सांगतो, नंतर मग पुढे आपण जाऊया. 5 जूनला स्वातंत्र्य सैनिक आणि त्यांचे नातेवाईक जे आहे यांना या ठिकाणी आरक्षण जे आहे यांचं हे कंटिन्यू ठेवावं असं हायकोर्ट म्हणतंय. काय झालं होतं, 2018 ना या सरकारने आदेश काढला होता की चला यांचं आरक्षण आपण रद्द, तो कोटा सिस्टीम रद्द, सगळं आरक्षणच रद्द देशामधलं. भानगड काय माहिती काय, हे आरक्षण चुकीचंच आहे देशात जे आहे ना सध्याचं. तुम्ही म्हणाल का चुकीचं आहे, समजून घ्या. ज्या लोकांनी फ्रीडम फायटर आहे, जे लोक ज्यांनी 1971 युद्धामध्ये भाग घेतला, सैनिकांनी फक्त सैनिक म्हणतोय मी, त्यांच्या मुलांना त्यांच्या वारसदारांना हे आरक्षण. आता याच्यातले किती टक्के लोक सध्या आहेत किंवा किती टक्के होते हे एकूण जनतेच्या, तर 1% सुद्धा नाहीये. हे 0.5% काहीतरी लोक आहे. आणि या लोकांना, हे मी 1% म्हटलो, या लोकांना 30% आरक्षण आहे. किती जणांना पटतंय तुम्हाला आम्हाला? 1% सुद्धा जनता नाही. बरं, त्यांच्या पाल्यांना ठीक होतं ना, जे स्वातंत्र्य सैनिक लढले, जे सैनिक लढले त्यांच्या मुलांपर्यंत आरक्षण ठीक आहे, त्यांच्या नातवांना, त्यांच्या पंतूंना, या सगळ्यांना आरक्षणाची काय गरज आहे? आणि इतर लोकांनी काय करायचं मग? आता मुद्दा काय झाला, यांचा जो पक्ष आहे ना तो आहे आवामी लीग. आवामी लीग नावाचा पक्ष जो की शेख मुजीबुर रहमान यांनी स्थापन केलेला आहे. आता इतर लोकांचं म्हणणं चाललं की यांचे कार्यकर्ते ना बरेचसे त्याच्यामध्ये, कारण ते सैनिक वगैरे लढलेले सगळे या सत्ताधारी पक्षाची, त्यांना जे आरक्षणाचा लाभ भेटतोय, त्यांना जे आरक्षणाचा लाभ भेटतोय 30% आरक्षण. हा उरलेला जे 26% होतं याच्यामध्ये इतर दिव्यांग असेल, इतरांना आरक्षण त्या ठिकाणी होतं. हे सगळं त्यांनी 2018 केलं होतं की रद्द, पण 24 निर्णय आला की नाही हे पुन्हा चालू ठेवायचं, एका हायकोर्टाने निर्णय दिला. आणि मग हे आंदोलन सुरू झालं ते एका विद्यापीठातून हे आंदोलन सुरू झालं. विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केलं. पण सगळ्यात मोठा तोटा त्याचा कोणाला होतो, विद्यार्थ्यांना होतो ना, जे तयारी करतायत ते 100 विद्यार्थी तयारी करतायत,
हे 1,000 विद्यार्थी तयारी करतायत, त्याच्यामधले म्हणजे समजा 1,00,000 विद्यार्थी तयारी करतायत, तुम्ही बघा आता इथे थोडस आकडे समजून घेतले, 1,00,000 विद्यार्थी जेव्हा तयारी करतायत, 1,00,000 विद्यार्थी जेव्हा तयारी करतायत, काय होतंय माहिती का, 30% आरक्षण त्या सैनिकांच्या मुलांना आहे, 1,00,000 30% म्हणजे 30,000 विद्यार्थी या ठिकाणी कुठून 1,00,000 जर भरती होत असतील, 30,000 विद्यार्थी या माजी सैनिकांची मुलं वगैरे त्यांचे पंतू वगैरे काय ते भरती होणार, आणि या 1,00,000 त्यांची किती आहे म्हणजे संधी किती आहे त्यांना, 30,000 जणांना भरती होण्याची संधी आहे 1,00,000, आणि त्यांची लोक तिथे फक्त 1,000, खर जर बघितलं तर त्यांना 1,000 लोकांनाच त्या ठिकाणी ती संधी भेटली पाहिजे, एवढा मोठा डिफरन्स या ठिकाणी होता। त्याच्यातून या विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केलं, शेख हसीना यांनी या ठिकाणी काय केलं की यांना या विद्यार्थ्यांना रजाकार म्हणून संबोधलं। आता रजाकार कोण आहे तुम्हाला आम्हाला माहिती आहे, तुम्ही मराठवाड्यातले असाल किंवा मराठवाड्याचा इतिहास अभ्यासला असेल, तर आम्ही पाकिस्तानी लोक, आता यांनी पश्चिम पाकिस्तान्यांना हे रजाकार म्हणतात, त्यांनी यांच्यावर अन्याय केला होता। या शेख हसीना यांनी काय केलं, या विद्यार्थ्यांचा रजाकार म्हणून उल्लेख केला, यांचा दहशतवादी म्हणून उल्लेख केला, हे जेवढी काही आंदोलनात होती ते, त्याच्यामुळे यांचा यांच्या विरोधात आणखी रोष वाढत गेला। सगळ्यात महत्वाचं ते होतं की आणि त्यांनी सांगितलं की नाही आम्ही नाही सुधारणा करत त्याच्यामध्ये, जसं आहे आरक्षण तसं चालू राहील। आता याच्यात आणखी एक निर्णय आल्यानंतर 21 जुलैला एक निर्णय आला, हा एक सुप्रीम कोर्टाचा, सुप्रीम कोर्टाने म्हटलं की ते 56% आरक्षण आम्ही रद्द करतोय, आम्ही काय करतोय आता 5% आरक्षण यांना या वारसांना आणि 2% आरक्षण इतर जे दिव्यांग किंवा इतर लोक आहेत त्यांना आम्ही फक्त 7% आरक्षण देतो, सुप्रीम कोर्ट म्हणते। पण आता विद्यार्थी बिघडलेले, विद्यार्थ्यांचं म्हणणं शेख हसीनांनी आमचा अपमान केलाय, आम्हाला रजाकार म्हटलंय, त्यांना माफी मागावी लागेल, त्यांना माफी मागावी लागेल त्यांना या घटनेची। आता याच्यात काय झालं, आणखी एक गोष्ट झाली आहे या सगळ्या आंदोलनामध्ये, सरकारी आकडा आहे की 300 लोक मारले गेले, पण अनधिकृतपणे अनौपचारिक या ठिकाणी सांगितलं जातं की 1,000 जास्त लोकांचा या ठिकाणी मृत्यू झाला। बरं, याच्यामध्ये आणखी एक कमाल की लष्करांनी गोळीबाराला नकार दिला, तरी त्यांनी गोळीबार केला असं तर आणखी किती कमी असती लष्करांनी, त्या ठिकाणी एक विधान आहे लष्करांचं, आम्ही लोकांसाठी आहोत सरकारसाठी नाही, हे लष्कराचं विधान आहे, हे लष्कराचं विधान आहे, ते आम्हाला माहीत असलं पाहिजे, नाहीतर याच्यामध्ये आणखी जीवित हानी झाली असती। हे जे पळावं लागलंय ना शेख हसीनांना, हे का पळावं लागतंय तुमच्या या ठिकाणी लक्षात आलं पाहिजे। आणि मग या ठिकाणचा एक अत्यंत महत्वाचा दिवस ठरला, तो म्हणजे 4 ऑगस्टला तर निषेध दिनच यांनी सुरू केले, यांनी नाही एक असहकार आंदोलन सुरू केलं। आता तुम्ही म्हणाला आरक्षणाचं तर त्यांनी रद्द केलं होतं आरक्षण, मग हे का, यांचं म्हणणं होतं की आता यांना सरकार पाय उतार व्हावं लागेल, हे जे आमचे लोक मारले गेले यांची निष्पक्ष चौकशी व्हायची असेल, हे सध्याचं सरकार कसं काय करणार, यांनीच मारले हेच कसे चौकशी करणार, हे कशेनांना राजीनामा द्यावा लागेल, दुसरं सरकार आम्हाला आणायचंय। मग याच्यामध्ये विरोधी पक्ष सुद्धा होता, तुम्हाला माहिती, मग याच्यामध्ये विरोधी पक्ष सुद्धा असतो, त्यांनाही थोडीशी संधी भेटते। बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी नावाचा विरोधी पक्ष, बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी। आता शेख हसीनांचा आणखी काही चुकतंय, फक्त आरक्षण हा विषय नाहीये, शेख हसीनांना जे पळून जावं लागले फक्त आरक्षणामुळे पळून जावं लागले नाहीये, हुकुमशाही हे लोकशाहीच्या नावाखाली जे हुकुमशाही त्यांनी चालवलेली होती ना, ते सुद्धा या ठिकाणी महत्वाचं आहे। त्यांनी काय केलं, विरोधी पार्टीचे नेते जेलमध्ये टाकायला सुरुवात केली, टाका जेलमध्ये, माजी पंतप्रधान होते बेगम जिया, कोण बेगम जिया, माजी पंतप्रधान या जे जिया आहे, ज्या की या बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीचे अध्यक्ष आहे, त्यांना तुरुंगामध्ये चढवतायत, त्यांच्या मुलाला बाहेर हद्दपार करून टाकलंय दुसऱ्या देशामध्ये, आणि याचे यांना भोगावं लागले फळं, यांना हसीना यांना यांची 19 लोक मारली नेते यांच्या पार्टीचे लोकांनी, तेव्हा पोलीस स्टेशनमध्ये घुसून 14 पोलीस लोक मारले, पोलीस स्टेशनमध्ये घुसून सामान्य जनतेने, तुमचा हाती जर झाला ना तर माती होणार आहे, तुम्ही जर जास्त त्या ठिकाणी सत्तेचा गैरवापर केला तर तुमची माती होणार आहे, हे या ठिकाणी यांना लक्षात आले। बकेर उल झमाम हे या ठिकाणी आता सध्याचे लष्कर प्रमुख आहेत, कोण बकेर उल झमाम, सध्या देशाचे सूत्र यांच्याकडे आले आहे, झमाम सध्या यांच्याकडे देशाचे सूत्र आले आहेत, आता कदाचित त्याच्या विरोधी पक्षाच्या हे आहेत जिया, कदाचित त्या पंतप्रधानपदी बसतील असं म्हटलं जात आहे। आता या ठिकाणी थोडस या देशाबद्दल आपल्याला माहिती असलं पाहिजे की हा जो देश आहे इथे तुम्ही बघतायत रस्त्यावर आंदोलन झाली, आता लोकांनी सोडलं नाही, शेख हसीना 15 वर्षापासून ज्या निवासस्थानात राहत होते ना, लोक तिथे गेले सगळं तोडफोड केलं, बऱ्याच ठिकाणी आगी लावल्या, राग होता, त्या ठिकाणी जाऊन त्यांनी मस्त त्या शेख हसीनाच्या घरामध्ये जाऊन जेवण बनवून तिथे खाल्लं, एन्जॉय केला त्यांनी, दुसऱ्या देशामध्ये एन्जॉय करतायत कारण की राग आहे, पळून गेले त्याचा आनंद दुसऱ्या ठिकाणी साजरा केला जातो। आता तुमच्यावर आम्हाला आणखी काही गोष्टी विचारल्या जातील,
उद्या परीक्षाभिमुख. सध्या बांगलादेश चर्चेत आहे. बांगलादेशला लागून असलेले राज्य कोणते? तर सगळ्यात महत्वाचं राज्य जे आहे ना ते हे वेस्ट बेंगॉल आहे. पश्चिम बंगाल हे सगळ्यात महत्वाचं राज्य या ठिकाणी आहे. मिझोराम हे राज्य एक लागून आहे. त्रिपुरा हे राज्य लागून आहे. मेघालय राज्य लागून आहे आणि आसामचा काही भाग लागून आहे. वेस्ट बेंगॉल, पश्चिम बंगाल, मिझोराम, त्रिपुरा, मेघालय, आसाम, पाच राज्यांची सीमा आहे भारताची. बरं, ही जी बांगलादेश सोबतची सीमा आहे ना ही 4096 किमीची सीमा आहे. 4096 किलोमीटरची सीमा म्हणजे जगातल्या सगळ्यात लांब सीमा जी आहे का त्याच्यातली फिफ्थ नंबरची सीमा ही एवढं लांब सीमा आहे. आणि आता मग भारताला काही काळजी घ्यावी लागेल. भारतावर सुद्धा याचे इफेक्ट होणार आहे. हे लोक सगळे इकडे पश्चिम बंगालमध्ये इकडे इकडे पळतात. तिथे अस्थिरता आली म्हणजे त्याच्यामुळे आम्ही रेल्वे सेवा बंद करून टाकली. आमचं जी बीएसएफ आहे ते या ठिकाणी तैनात केलेलं आहे. ही निर्वासित लोक आपल्याकडे येऊ नये म्हणून आम्ही काळजी घेतोय. ते महत्वाचं आहे, ते महत्वाचं आहे. आता या ठिकाणी आपण बघतोय की सर्वाधिक काळ सत्ता उभोगणाऱ्या याच्या आयर्न लेडी यांना म्हटलं जायचं. यांचं रिव्हील काय ती बरं यांचंच नाही, यांचे शेख हसीना आहे यांचं स्वतःच नाही, यांचे जे वडील आहे शेख मुजीबुर रहमान जे या देशाचे राष्ट्रपिता आहे त्यांनाही लोकांनी चपलाने मारलंय. त्यांच्या पुतळ्यांना तोडलंय. का आली एवढी वाईट वेळ? त्यांची मुलगी आहे पंतप्रधानपदी, पण लोकांचं म्हणणं की मुलीने फक्त यांचा फोटो वापरलाय. पाहिजे ते तर दिसलं तिथे यांचाच फोटो दिसतोय, पण त्यांचे तत्व नाही ना अमलात येते. त्याच्यामुळे लोकांचा राग राष्ट्रपित्यापर्यंत गेलेला आहे हे लक्षात ठेवा. आणि याच्यात एक हिस्ट्री तुम्हाला लक्षात घ्यावी लागेल. 1971 ला हे पंतप्रधान झाले, पण पुढे 1975 ला काय झालंय थोडासा यांचा इतिहास लक्षात घ्या. 1975 ला शेख मुजीबुर रहमान यांची पत्नी यांचे तीन मुलं यांना लष्कराने मारलं होतं. कधी? 1975 ला. मग तुम्ही म्हणाले शेख हसीना कस काय, या कसका राहिल्या? या परदेशात होत्या. या आणि यांची एक बहीण होती, या दोघी परदेशात होत्या, त्यामुळे या वाचलेल्या आहेत. तेव्हा या सगळ्यांना लष्कराने मारलं होतं. त्यावेळेस त्यावेळेची सिच्युएशन असेल. या तेव्हा वाचल्या, बचावल्या, या पुढे भारतात आल्या. 1996 ला या हसीना पहिल्यांदा विजयी झाल्या. पुढे 2001 मध्ये त्या पराभूत झाल्या. त्याच्यानंतर 2008 मध्ये त्या सत्तेवर आल्या आणि इथून त्या सत्तेवर आल्या. इथून त्यांनी मग विरोधी पक्ष संपवण्याचंच काम केलं. विरोधी पक्षातले प्रमुख नेते तुरुंगात टाकणं असेल, त्यांच्यावर बंदी घालणं असेल. आणखी एक या ठिकाणी एक जमाते इस्लाम नावाची संघटना आहे जी ती बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीशी संबंधित आहे. त्या जमाते इस्लाम या संघटनेवर सुद्धा यांनी बंदी घातलेली होती. आता याच्यावर काही आरोप असे होत आहेत बाहेरून की यामागे चायना, पाकिस्तानची ISI आणि जमाते इस्लाम या संस्थेचा हात आहे. मुद्दाम बांगलादेशला अस्थिर करण्यामागे असाही काही मुद्दा आहे. 2024 मध्ये निवडणूक झाली तेव्हा त्या निवडून आल्या, पण 40% लोकांनीच मतदान केलं. बघ, यावरून बऱ्याच गोष्टी आपल्याला कळतात. मग बरं, याच्यावर विरोधी पक्षांनी बहिष्कारच टाकला होता की आम्ही निवडत, तुम्हीच या निवडून तुम्हीच लढा, निवडणुका होऊ द्या, हुकुमशाही चालू. आणि शेवटी हुकुमशाहीकडे जाणाऱ्यांचा शेवट काय होतो तो तुम्ही या ठिकाणी बघतायत. ओके, तो तुम्ही या ठिकाणी बघतायत. बेगम खलिदा जिया जे आहेत माजी पंतप्रधान, त्यांची सुटका या पळाल्या आणि त्यांची सुटका झाली तुरुंगातून लगेच. ते आम्हाला माहीत असलं पाहिजे. भारतामध्ये यांनी आश्रय घेतलाय. अजॅक्स 1431 नावाचं विमान जे आहे त्या याच्यातून या भारतामध्ये येत आहेत ते आम्हाला माहीत असलं पाहिजे. आरक्षण, हुकुमशाही या दोघांची परिणिती आहे असं मला तरी वाटतंय. त्या दोन्हीमुळे हे सगळा हा भडका उडालेला आहे. बांगलादेश एक चांगली म्हणजे दक्षिण आशियातली एक अत्यंत वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था म्हणून बांगलादेशकडे बघितल्या जात होतं. पण कुठेतरी आणि यांनी प्रेसचं जे स्वातंत्र्य आहे ना, पत्रकारांचं स्वातंत्र्य, ते सगळं दाबलेलं होतं. ते लक्षात राहू दे. पत्रकारांना कधी उत्तर या देत नव्हत्या. यांनी इथेही तेच केले. आंदोलनात एकतर्फी कार्यक्रम चालवण्याची सुरुवात केली, धडपणशाहीची सुरुवात केली, गोळीबाराची सुरुवात केली. त्यामुळे यांना देश सोडून पळावं लागलेलं आहे हेही आम्हाला माहीत असलं पाहिजे. हे ते शेख मुजीबुर रहमान आहेत, यांचे वडील, ज्यांना बांगलादेशचे राष्ट्रपिता मानलं जातं ते आम्हाला माहीत असले पाहिजे. मला वाटतं तुम्हाला जेवढं आपलं परीक्षाभिमुख आहे, जेवढं कामाचं आहे, तेवढं या ठिकाणी कळालेलं असणार आहे. आपण अभ्यासकट ॲपवर डेली अभ्यास करतो आहे. आजचा लाईव्ह मी घेतला नाही, कारण मला याच्यावर लेक्चर घ्यायचं होतं. ग्रामसेवक, तलाठी, पोलीस, सरळ सेवा, आरोग्य भरती, कृषी सेवक, महाटीटी, मनपा, सगळ्या परीक्षांची तयारी तुम्हाला अभ्यासकट ॲपवर करता येईल. ॲपची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करत चला. आपण असे करंटची मुद्दे बघत राहणार आहोत. जी ज्वलंत आहे ती आपल्याला बघावी लागते. थांबतो, धन्यवाद.